मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचं स्वागत करते. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे आणि त्यासाठी आपण आज नांदेड येथील वंश आर्ट येथे आलेलो आहोत. येथे गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवल्या जातात. तर ह्या मूर्ती कशा घडवल्या जातात त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर भैया, गणेशजीची मूर्ती बनवण्याची प्रोसिजर कशी असते? आता ते आम्ही राजस्थानहून पीओपी मागवतात. ते पीओपी राजस्थानहून येते. ते काता वगैरे ते एक नाही वेगळे असतात पूर्ण. ते सगळे मागून येऊन ते ह्याचं एक मूर्ती असली आहे ते हिची ह्याचं साचं असते. एक मूर्ती ते 10 मूर्ती निघतात. तर त्याला एक नाही कास्टिंग होतात अगोदर, त्याच्यानंतर हात फिटिंग ते सगळं होतून फिनिशिंग करतात. फिनिशिंग करून त्याला एक नाही बायटिंग वगैरे करून हे पोझिशनवर आले बघा. ह्याच्यानंतर आता वेटिंग झाल्यानंतर ते बॉडी शेड अलग अलग शेड असतात ह्याच्यात. तर सगळं एक नाही काय घनानं काम होतात तर काही बरीशानं काम होतात. आणि व्हाईटिंग जेव्हा आपण करतो त्यानंतर जे स्किनचा कलर आहे तो व्हाईट सुकल्याच्या नंतर देतात का? हा, पूर्ण व्हाईट झाल्यानंतर ते ह्याच्या एक दिवस अगोदर एक नाही व्हाईटिंग करावं लागते. त्याच्यानंतर एक दिवस पूर्ण झालं तर त्याला अजून एकदा फिनिशिंग करून तर त्याच्यावर बॉडी कलर करतात. बॉडी कलर झाल्यानंतर त्याचे वेगळे वेगळे पार्ट्स असतात. जसे हो गे शॉल हो गया, गद्दी, ऐसे अलग अलग प्रकार में अलग अलग चीज रहते हैं. वैसे ही काम चलते रहता है. अभी एक के बाद एक, ऐसे ही नहीं कि पूरा एक जैसे करने आ जाएगा. अभी उसका एक एक स्टेप रहता है. वो स्टेप की वजह से वैसा करते हैं. जैसे कि बॉडी शेड हो गया तो उसके ऊपर एक शेड रहता है, वो शेड के हिसाब से करना पड़ेगा. फिर उसके बाद धोती, शॉल, ऐसे अलग अलग स्टेप रहते हैं. जैसे ही बॉडी शेड मार दिया आँखें डालने नहीं आएगा. उसके बाद बॉडी शेड मारने के बाद आँखों की शटिंग वगैरह सब करने के बाद पूरा काम होगा उसका कम्प्लीट. आणि गणपती बाप्पांचे जे डोळे आणि गंद आहेत ते पण तुम्हीच काढता का? हां हां, पूर्ण आम्हीच करतात. नांदेडचा हा कारखाना साधारण 20 ते 25 वर्ष जुना आहे आणि येथे गणेश मूर्ती अशा प्रकारे बनवले जातात. आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.